महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना भोजन एक नोव्हेंबर दोन हजार पासून बंद झालंय सेनेनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला निवेदन सादर करत ही योजना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे बांधकाम कामगारांसारख्या असंघटित कामगारांसाठी शासनानं माध्यान्न भोजन योजना सुरू केली होती ही योजना एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून शासनानं बंद केली असून यामुळं अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे बरेचसे कामगार उदरनिर्वाहासाठी कुटुंबियांना सोडून शहरात येतात हे कामगार या योजनेवरच अवलंबून असतात त्यामुळं ही योजना पूर्ववत सुरू करावी अशा मागणीचं निवेदन मनसेनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात दिलं आहे यावेळी रवी गोंदकर प्रताप पाटील शहाजी भोसले मनोहर जोशी योगेश दाभोळकर महेश शेंडे आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते